हॅलो फ्रेंड, वेलकम टू द एसएससी क्लासेस टेक. मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे क्लास 10 सायन्स पार्ट 2 सेकंड लेसन, दॅट इज द लाईव्ह प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. हा व्हिडिओ नंबर 4 आहे. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथं दिलेला आहे. आणि जर तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे असतील 10वीचे, सायन्सचे पार्ट 1चे आणि पार्ट 2चे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, बघा, जर तुमच्याकडे नोट्स उपलब्ध नसतील त्यासाठी एक ॲप्लिकेशन आहे, क्विल ॲप, हे तुम्ही डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ई बुक दिलेले आहेत, नोट्स दिलेले आहेत, ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं ॲप आहे आणि हे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे दिलेली आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे. आमचा आहे व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 33 22 80. चला तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे सेल डिव्हिजन इज अन इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस. सेल डिव्हिजन म्हणजे काय? तर मित्रांनो, सेल डिव्हिजन म्हणजे काय? एका सेलचे दोन सेल होणं, ठीक आहे. आता हे अतिशय महत्त्वाची प्रोसेस काय? तर मित्रांनो, कधी जर आपल्याला जखम झाली, ठीक आहे, तर ती जखम भरून येण्यासाठी, त्या जागी नवीन सेल निर्माण होण्यासाठी प्रोसेस कोणती आहे, तर ते महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, सेल डिव्हिजन म्हणजे काय? एका सेलचे दोन सेल होणं. आता याच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, तर त्या प्रोसेस काय आपण बघणार आहे. पण सेल डिव्हिजन म्हणजे काय? एका सेलचे दोन होणं, दोन सेलचे तीन होणं, ठीक आहे, दोनचे चार होणं, अशा प्रकारची जी प्रोसेस असते त्याला आपण सेल डिव्हिजन असं म्हणतो. आणि एक महत्त्वाची प्रोसेस आहे. जर सेल डिव्हिजन झालं नसतं तर आपण आपल्यासारखे नवीन सजीव निर्माण करू शकलो नसतो, ठीक आहे. कारण सेल डिव्हिजन झालं तर आपण आपल्यासारखे नवीन सजीव निर्माण करू शकतो. जर आपल्याला जखम झाली असेल तर जखम भरून येण्यासाठी सेल डिव्हिजन महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराचे नवीन नवीन जे ऑर्गन असतात त्यांचे डेव्हलपमेंट होण्यासाठी, आपली वाढ होण्यासाठी, हे नवीन काही आपल्या शरीरामध्ये निर्माण होण्यासाठी सेल डिव्हिजन अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, इथं आपल्याला कॅन यू टेल म्हणजे काही प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपण बघूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि ध्यान देऊन एक ना एक शब्द तुम्हाला ऐकायचा आहे, तरच तुम्हाला हा सेल डिव्हिजनचा जो पार्ट आहे तुम्हाला समजणार आहे. आणि हा महत्त्वाचा पार्ट आहे, एक्झाममध्ये नक्कीच याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. तर मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे ते आहे व्हॉट हॅपन टू द सेल ऑफ द इंजर्ड टिश्यू. जर इंजर्ड टिश्यू आहे, टिश्यू जर आपला इंजर्ड झाला, तर त्याच्यामध्ये ज्या टिश्यूमध्ये काही जे सेल असतात त्या सेलला काय होते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो, व्हेन समवन गेट इंजर्ड, जेव्हा इंजर्ड होतो, दुखापत होते सेल इन दॅट पर्टिक्युलर टिश्यू गेट डॅमेज. आणि त्याच्यामधला जो सेल असतो तो काय होतो? डॅमेज होत असतो. कशामधला सेल? त्या टिश्यूमधला. इफ द इंजरी इज टू सिव्हिअर, जर इंजरी खूपच जास्त असेल, देन इट मे कॉज अ सेल डेथ, त्याच्यामुळे सेलची डेथसुद्धा होऊ शकते. अँड द सेल मे बी लॉस देअर ॲबिलिटी टू रिपेअर देम सेल्स. आणि त्याच्यामुळे सेलची जी ॲबिलिटी आहे नवीन सेल निर्माण करण्याची किंवा स्वतःला रिपेअर करण्याची, ते पण काय होते? लॉस्ट होते. तर सेल जर इंजर्ड झाला तर इट मे डेथ ऑर इट मे लॉस देअर ॲबिलिटी टू रिपेअर देम सेल्स, तर अशा प्रकारचं होऊ शकते. म्हणजे ते मरू पण शकतो किंवा ते स्वतःला रिपेअर करण्याची जी क्षमता असते ते मे बी लॉस्ट, ती पण लॉस्ट होऊ शकते. तर मित्रांनो, याचं ॲन्सर बघितलं, तुम्हाला वाटत असेल की याचं ॲन्सर आम्हाला लिहून पाहिजे, तर ते सुद्धा उपलब्ध आहे, ठीक आहे, तेसुद्धा उपलब्ध आहे, मी तुम्हाला ते देणार आहे. पण हे सर्व ॲन्सर जे 5 ॲन्सर सांगितल्यानंतर ते तुम्हाला मी लिहून देणार आहे, व्हिडिओमध्येच दिलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, वेदर द न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग द हेलिंग ऑफ द वाऊंड. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी जखम होते त्यावेळेस जखम बरी होते त्यावेळेस नवीन सेल निर्माण होतात का? तर यस मित्रांनो, ते बरोबर आहे. ज्यावेळेस एखादी जखम भरून निघते त्यावेळेस नवीन सेल्स निर्माण होतात. न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग द हेलिंग ऑफ द वाउंड्स, ठीक आहे, नवीन सेल निर्माण होतात. डू द प्लांट्स गेट इंजर्ड व्हेन डू वी प्लग द फ्लावर्स, हाऊ आर दोज वाउंड हिल्ड. ज्यावेळेस आपण एखाद्या झाडाचं फूल तोडतो त्यावेळेस त्याची त्याला जखम होते का? आणि होत असेल तर ती कशी भरून येते, ठीक आहे, ती कशी भरून येते हे आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, एखाद्या झाडाचं जर आपण फ्लावर जर तोडलं तर त्याला जखम होते,
प्लांट्स गेट इंजर्ड व्हेन वी प्लग द फ्लावर्स. ठीक आहे, आता हे वरून येते का? तर यस, मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट इन द प्लांट गिव अ राईज टू द न्यू सेल्स ॲट द साईट ऑफ द इंजरी अँड हेल्प द प्लांट टू हील देअर वाउंड्स. तर वनस्पतीमध्ये मित्रांनो एक मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो, तो काय करतो तर नवीन सेलला जन्म देतो आणि त्याच्यामुळे जे इंजर झालेली साईट आहे तिथं नवीन सेल निर्माण येऊन जे वाउंड असते, जी जखम असते ती भरून निघत असते. देन फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ डज द ग्रोथ ऑफ द एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर, म्हणजे कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ वाढ कशी होते. डज द नंबर ऑफ द सेल इन दर बॉडी इन्क्रीज, इफ एस हाऊ. तर मित्रांनो एखादा जो प्राणी असतो त्यांची वाढ कशी होते आणि जर ती वाढ त्यांच्या सेलच्या वाढल्यामुळे होते का, म्हणजे सेलची नंबर्स वाढतात का आणि असेल तर कसं. तर बघा मित्रांनो ज्यावेळेस ग्रोथ होते त्यावेळेस मित्रांनो जे सेल असतात ते सेलची वाढ होते हे एकदम बरोबर आहे. म्हणजे काय होते बघा, ग्रोथ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर बाय द सेल डिव्हिजन. आता जी काय ग्रोथ होते सजीवामध्ये ती कशामुळे होते तर सेल डिव्हिजनमुळे होते. काय होते, सेल डिव्हिजनमध्ये. सेल डिव्हिजनमध्ये काय होतात तर एका सेलचे दोन सेल होतात त्याला आपण सेल डिव्हिजन असं म्हणतो. फाईल बघा, ज्यावेळेस ग्रोविंग द नंबर ऑफ द सेल इन द ऑर्गॅनिझम बॉडी इन्क्रीज बाय द मायटोसिस सेल डिव्हिजन. आणि ज्यावेळेस हे नंबर वाढतात हे एका प्रोसेसने होतात, त्या प्रोसेसला म्हणतात मायटोसिस प्रोसेस म्हणतात. त्या मायटोसिस प्रोसेसमुळे काय होतात की सेल डिव्हिजन घडून येते, त्याच्यामुळे सजीवामध्ये वाढ घडते. तर मित्रांनो हे दोन पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे ठेवायचे आहे. शेवटचा क्वेश्चन येतो आहे, हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ द स्पीसीस इज फॉर्म एक्झिस्टिंग वन ऑफ द सेम पीसीस. आता एखादा प्राणी असेल तो काय करतो, त्याच्या सारख्या नवीन प्राण्याला जन्म देतो बाय द रिप्रोडक्शन. नवीन जन्म देतो त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. तर ह्याच रिप्रोडक्शननं तो काय करतो, ते सारख्या नवीन प्राण्याला जन्म देतो. तर मित्रांनो जे सजीव असतात, जे ऑर्गॅनिझम असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते त्यांच्यासारख्या नवीन स्पीसीजला जन्म देतात, त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणत असतो. काय म्हणतो, रिप्रोडक्शन. तर मित्रांनो हे पाचवी प्रश्न आपण बघितली. आता हे प्रश्न जर तुम्हाला लिहिलेली पाहिजे असतील, ठीक आहे, रिटर्न पाहिजे असतील तर ते पण आपल्याकडे आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. नंतर तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून ते लिहून घ्या. तर मित्रांनो बघा इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत, ते क्वेश्चन तुम्ही लिहून घेऊ शकता, ठीक आहे. इथं सॉरी मित्रांनो, तर इथं फर्स्ट क्वेश्चन इथं लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही लिहून घेऊ शकता. देन सेकंड पण आहे, थर्डचा मी प्रश्न लिहिलेला नाही, प्रश्न लिहिलेला नाही, डायरेक्ट ॲन्सर आहे, तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पण इथं दिलेलं आहे, त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन पण इथं दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे तुम्ही लिहून घ्या. तर मित्रांनो आता जे हे सेल डिव्हिजन होत असते, म्हणजे एका सेलचे दोन सेल होत असतात, तर मित्रांनो सेल डिव्हिजन हे महत्त्वाचं आहे, सर्वात अगोदर अतिशय महत्त्वाचं आहे. जर सेल डिव्हिजन झालं नाही तर आपण आपल्यासारख्या दुसऱ्या प्राण्याला जन्म देऊ शकणार नाही, आपले जे जखम आहेत ते बऱ्या होणार नाही, ठीक आहे, ठीक आहे. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर आपल्याला नवीन सृष्टी निर्माण करायची असेल तर आपल्याला सेल डिव्हिजन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. सेल डिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ठीक आहे. तर मित्रांनो हे सेल डिव्हिजन होत असते, हे दोन प्रकारे सेल डिव्हिजन होत असते, एक आहे मायटोसिस अँड मियोसिस. तर हे दोन गोष्टी ध्यानात ठेवायचं आहे. सेल डिव्हिजन दोन प्रकारे होते, एक आहे मायटोसिस आणि दुसरं आहे मियोसिस. आता बघा मित्रांनो जे मायटोसिस आहे ऑकर इन अ सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल ऑफ द बॉडी व्हेअर ॲज द मियोसिस ऑकर इन अ जर्म सेल्स. तर मित्रांनो जे मायटोसिस आहे हे सोमॅटिक सेलमध्ये होते. सोमॅटिक सेल म्हणजे कोणते सेल, सोमॅटिक सेल म्हणजे काय, जे सोमॅटिक सेल म्हणजे काय, जे आपलं शरीर आहे जे आपलं ऑर्गन्स आहे, जे आपलं शरीर आहे, जे ऑर्गन्स आहे हे ज्या सेलपासून बनलेले आहेत. जसं की आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत, लंग्स आहे, हर्ट आहे, ठीक आहे. तर हे सर्व ज्या सेलपासून बनलेले आहेत त्याला आपण सोमॅटिक सेल म्हणतो. म्हणजे आपलं जे सर्व शरीर आहे हे बनलेलं आहे मायटोसिसनं बनलेलं आहे. त्यानंतर मियोसिस म्हणजे काय, तर हे जर्म सेल म्हणजे काय, जर्म सेलमध्ये त्याच्यामध्ये म्हणणार की आपण हे जर्मिनेशनपासून आलेलं आहे. जर्म सेल म्हणजे काय, जर्मिनेशन म्हणजे काय, जर तुम्ही बघितलं असेल जर एखादं जर सीड असेल, ती सीड जर तुम्ही जमिनीमध्ये ठेवलं
आणि जर त्याला पाणी दिलं तर काही वेळानंतर त्याला काय होईल, अंकुर फुटेल, ठीक आहे, ते म्हणजे जर्मिनेट होईल. तर त्याच्यापासूनच आपण हा जर्म घेतला. जर्म म्हणजे काय, याच्यामधून बघा, तर जर्ममध्ये बघा मित्रांनो, जर आपल्या आता जे मिओसिस आहे, या मिओसिसमध्ये दोन सेल आपण आता बघायचे, ते म्हणजे आता आपल्या शरीरामध्ये जे सर्व शरीर आहे, हे सर्व शरीर आपलं मायटोसिस या प्रोसेसपासून तयार झालेलं आहे, म्हणजे सेल डिव्हिजन. आणि मिओसिस आहे, मिओसिस म्हणजे बघा आपल्या शरीरामध्ये जे स्पर्म आहेत, ठीक आहे, जे स्पर्म आहेत, ठीक आहे, आणि जे फिमेलमध्ये जे एग्ज असतात, ठीक आहे, एग्ज असतात. तर ह्या दोन्हीचे जे सेल डिव्हिजन होत असते, हे होत असते मिओसिस. कशापासून होत असते सेल डिव्हिजन, कोणती प्रोसेस आहे, त्या से प्रोसेसला आपण मिओसिस म्हणत असतो, ठीक आहे, इन द जर्म सेल, ठीक आहे. आता याचा अगोदर अभ्यास करण्या अगोदर, मायटोसिस आणि मिओसिसचा, त्याच्या अगोदर आपण हे सर्व अभ्यास करूया की स्ट्रक्चर कसं असतं सेलचं आणि याच्या म्हणजे प्रोसेस कोणकोणत्या असतात. तर बघा मित्रांनो, बिफोर द एनी टाईप ऑफ द सेल डिव्हिजन, कुठलंही सेल डिव्हिजन होण्या अगोदर, ठीक आहे, द डबल अप इट्स क्रोमोझोम, म्हणजे सेल डिव्हिजन होण्या अगोदर त्याच्यामधले जे क्रोमोझोम असतात ज्या सेलमध्ये, ते काय होतात, ते डबल होत असतात. आणि क्रोमोझोम हे न्यूक्लियसमध्ये असतात. क्रोमोझोम कशामध्ये असतात, न्यूक्लियसमध्ये असतात, आणि ते डबल होतात जर 2N असेल, 2N असेल, ठीक आहे. 2N म्हणजे काय, पेअर ऑफ क्रोमोझोम्स, इट विल बिकम अ डबल, मीन्स 4N, ठीक आहे, 4N होत असते ज्यावेळेस हे प्रोसेस होत असतात मायटोसिसच्या, ठीक आहे, ठीक आहे. आता मित्रांनो, नंतर आपल्या प्रश्न असं विचारला की व्हॉट इज द शेप ऑफ द क्रोमोझोम अँड गिव्ह इट्स अ नेम ऑफ द फिगर. इथं क्रोमोझोम दिलेलं आहे. आता याचा शेप कसा दिसतो, तुम्हाला शेप मित्रांनो एक्स सारखा दिसतो. तर धिस टाईप ऑफ द क्रोमोझोम इट्स लुक लाईक अ एक्स शेप. कशासारखा दिसतो आपल्याला, एक्स सारखं हे दिसत आहे. आणि याचे वेगवेगळे पार्ट दिले, त्यांना नावं काय काय आहे ते आपण बघूया, ठीक आहे. आता हे हा आर्म दिसतो आहे आपल्याला, हा आर्म याला म्हणतात पी आर्म. कोणता आर्म म्हणतात, पी आर्म, ठीक आहे, याला पी आर्म म्हणतात, ठीक आहे. आणि त्यानंतरचा हा भाग आहे सेंटर याचा, त्याला सेंटोमर्स म्हणतात. काय म्हणतात, सेंटोमर्स, त्याला इथे लिहून दाखव तुम्हाला, सेंट्रोमर्स, त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रोमर्स म्हणतो. त्याच्यानंतर जो आर्म दिसतोय आपल्याला बघा, हा हा आहे, हा क्यू आर्म आहे, याला क्यू आर्म म्हणतात, क्यू आर्म, ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला हा फायबरस दिसतोय फायबरसारखा, तो आहे DNA, तो काय आहे, DNA क्रोमोझोमचा. तर मित्रांनो, तुम्हाला नावं समजली असेल, आता शेपसुद्धा याचा एक्स सारखा आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो, जे क्रोमोझोम असतात ते क्रोमोझोम कसे असतात, तर याचे टू कंडिशन असतात. टू कंडिशनल म्हणजे वेअर ॲज द सिंगल क्रोमोझोम ऑफ ईच टाईप प्रेझेंट इन अ एन कंडिशन. बघा मित्रांनो, जर क्रोमोझोम असे सिंगल असतील, ठीक आहे, याला आपण एन टाईप म्हणतो, म्हणजे हा काय, तो सिंगल क्रोमोझोम आहे. पण ज्यावेळेस क्रोमोझोम असे बनतात, ठीक आहे, इथं आपण बघतो हे क्रोमोझोम, जसं की इथं आहे, हा 2N कंडिशनचा आहे, म्हणजे इथं दोन क्रोमोझोम आपले इथं झालेले दिसतात. आणि जर याच्यामध्ये जर मायटोसिस प्रोसेस झाल्या, तर हे वेगळे होतात आणि याच्यापासून दोन सेल वेगवेगळे बनतात, ठीक आहे. तर हे आपल्याला बघायचं होतं. तर आता मी बघा मित्रांनो, जे मायटोसिस प्रोसेस आहे सेल डिव्हिजनची, ही आता आपल्याला बघायची आहे. तर अगोदर सांगितलं, जी मायटोसिस जी प्रोसेस असते, ही सोमॅटिक सेलमध्ये, सोमॅटिक सेल म्हणजे जे मानवी शरीर जे बनलेलं आहे त्याला आपण सोमॅटिक सेल म्हणतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये ती घडून येत असते, ठीक आहे. आता ही मायटोसिस असते ही कम्प्लीट थ्रू अ 2 मेन स्टेप आहे. आता ही प्रोसेस असते, याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहेत मायटोसिसमध्ये, दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. त्या कोणत्या आहेत, तर पहिली स्टेप आहे ती आहे कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन, म्हणजे जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. बघा, आपण सेल बघितला आणि सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम असतात, बरोबर आहे. आता जर ह्युमन बॉडी असेल, आपल्या शरीरामध्ये जी सेल आहे त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम असतात, म्हणजे 23 पेअर्स असतात क्रोमोझोमच्या, ठीक आहे, याच्यामध्ये असे क्रोमोझोम असतात. आणि जर या न्यूक्लियसचं जर डिव्हिजन झालं, तर त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो, किंवा त्याला न्यूक्लिअर डिव्हिजन असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. पण सायटोकायनेसिस असेल, म्हणजे बघा, सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते, म्हणजे एका सेलचे दोन सेल, दोन सेलचे तीन सेल, ते जर न्यूक्लिअरचं डिव्हिजन होत नाही, ज्या न्यूक्लिअरचं डिव्हिजन होत नाही, म्हणून त्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो, किंवा सायटोप्लाझमिक डिव्हिजन असं म्हणतो. तर मित्रांनो, आपण बघितलं की ज्या क्रोमोझोम असतात, ते क्रोमोझोम म्हणजे ज्या न्यूक्लियसमध्ये आहे त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होते, त्याला आपण कायरोकायनेसिस असं म्हणतो.
मग हे कायरोकायनेसिसचे सुद्धा 4 स्टेप आहेत, ठीक आहे. 4 स्टेप कोणकोणते आहेत, ठीक आहे, याची प्रोसेस असतात. G1, S, G2 हे त्याचे फेजेस असतात. तर ते फेजेस आपण बघायचे नाहीत कारण ते आपल्याला दिलेले नाहीत. आपल्याला फक्त इथं बघायचं आहे प्रोफेज. पहिली जी प्रोसेस आहे कायरोजेनेसिसची ती आहे प्रोफेज. प्रो म्हणजे काय, तर फर्स्ट फेज. प्रो म्हणजे काय, तर फर्स्ट फेज. तर या फेज म्हणजे काय काय होते, तर जे क्रोमोझोम आहेत यांचं कंडेन्सेशन होते. कंडेन्सेशन म्हणजे होतात म्हणजे काय, या जे स्ट्रक्चर असते क्रोमोझोमचे, सिंगल वारे क्रोमोझोम, ठीक आहे, यांचं कंडेन्सेशन होते, ठीक आहे. आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे अशा प्रकारचे थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्यांचं सुरू होते बनणं, ठीक आहे, कशामध्ये, प्रोफेजमध्ये, ठीक आहे. आणि हे तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होते, द पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटाइड्स, सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणजे बघा हे क्रोमोझोम आहेत, यांच्यामधून नवीन सेल, नवीन क्रोमोझोम तयार होतात. आपण सांगितलं की याच्यामध्ये जे क्रोमोझोम असतात, जर 2N असेल तर 4N म्हणजे काय, ते क्रोमोझोमची संख्या वाढते, ठीक आहे, क्रोमोझोमची संख्या वाढते, ध्यानात ठेवा. म्हणजे क्रोमोझोम इथं काय करतात, वाढतात. तर हे तयार होताना काय करतात, जे नवीन क्रोमोझोम तयार झालेला आहे, ठीक आहे, आता बघा हा क्रोमोझोम होता, ठीक आहे, मग एक नवीन क्रोमोझोम तयार झाला, ठीक आहे. तर त्या नवीन क्रोमोझोमला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतो. काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड्स, हे नवीन तयार झालेले आहे, ठीक आहे. आणि जो अगोदरचा आहे त्याला आपण म्हणतो मदर क्रोमोझोम म्हणूया, ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये. आणि बघा आता हा सेल आहे, त्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसमध्ये हा क्रोमोझोम आहे, आणि त्याच्यामध्ये एक सिस्टर क्रोमॅटाइड्स आहे, आणि सोबतच त्या सेलमध्ये काय असतो, एक सेंट्रिओल्स असतो. काय असतो, सेंट्रिओल्स. आता हा सेंट्रिओल्स काय करतो, तर हा काय करतो, हा पोलकडे, ठीक आहे, म्हणजे पोलकडे म्हणजे इकडं असं तो काय होतो, जाण्याचा प्रयत्न करत असतो, आणि प्रयत्न करत असतो, आणि हे तिकडं जातो पण. आणि ज्यावेळेस ही प्रोसेस होते प्रोफेजमध्ये, जर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, म्हणजे हे न्यूक्लियस आहे, आणि याचं जे मेम्ब्रेन आहे ते मेम्ब्रेन काय करते, हळूहळू नष्ट होते. हळूहळू काय होते, नष्ट होते. आणि नष्ट होताना काय होते मित्रांनो, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की हा त्याचं न्यूक्लियस आहे हे नष्ट झालेलं आहे, ठीक आहे, हे नष्ट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये उरलं काय, तर त्याच्यामध्ये आता फक्त उरलं काय, तर त्याच्यामध्ये फक्त एक सेल आहे, आणि सेलमध्ये क्रोमोझोम आहेत. बघा हे क्रोमोझोम आहेत, तर मित्रांनो हे दोन हे क्रोमोझोम आहेत. तर आता आपण अगोदर बघितलं जे सेंट्रिओल्स आहेत, सेंट्रिओल्स ह्या दोन पोलला गेलेले आहेत. तर नंतर ते काय करतात, नंतर ते काय करतात, इथं गेल्यानंतर ते जे फायबर्स असतात किंवा त्याला आपण स्पिंडल फायबर म्हणतो, ते काय करतात, ते ह्या सेंटरवर याच्या ते काय करतात, त्याला पकडतात. आणि पकडल्यानंतर काय करतात, दोन ह्या क्रोमोझोमला वेगवेगळे करण्याचा ते प्रयत्न करतात. हे कसे आहे, मेटाफेजमध्ये आहे. मेटा म्हणजे काय, तर मिडल. मेटा म्हणजे काय, तर मिडल. मेटाचा अर्थ काय होतो असतो, मिडल होत असतो, म्हणजे ही मधली फेज आहे. याच्यामध्ये काय होतं, तर न्युक्लिअर मेम्ब्रेन्स कम्प्लिटली डिसअपियर. आता अगोदरच बोललो जे न्यूक्लियसचं जे मेम्ब्रेन्स आहे जे पूर्णपणे डिसअपियर झालेलं आहे, आणि हे जे क्रोमोझोम आहे हे कम्प्लिटली देअर कंडेन्सेशन झालेलं आहे, कम्प्लिटली पूर्णपणे, आणि क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटाइड्स. आणि सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणजे नवीन जे क्रोमॅटाइड तयार झालं होतं, नवीन क्रोमोझोम तयार झाला होता, तो क्रोमोझोम काय करतो, वेगळं व्हायला तिथं सुरुवात करतो, ठीक आहे. तर म्हणजे आता वेगळं झालेलं नाही पण तिथं प्रयत्न करतो. तर ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज इन अ पॅरलल टू द इक्विटोरियल प्लेन्स, द प्रोटीन प्लेन्स ऑफ द सेल. द स्पेशल टाईप ऑफ द फ्लेक्झिबल प्रोटीन्स फायबरस स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन द सेंट्रोमर्स ऑफ इच क्रोमोझोम अँड द बोथ सेंट्रिओल्स. तर बघा मित्रांनो, आता मेटाफेज म्हणजे बघा हे मेटाफेज आहे. इथं सगळे क्रोमोझोम कसे एका लाईनमध्ये लागलेले आहेत, यालाच आपण म्हणतो इक्विटोरियल. यालाच काय म्हणतो आपण, इक्विटोरियल प्लेन म्हणतो. म्हणजे सगळे एका लाईनमध्ये लागलेले आहेत, बरोबर आहे. आणि बघा, आणि बघा इथं आपण असं उभं घेतलं होतं, दाढ घेतलेलं, हे दोन बघा हे आहेत, याला आपण म्हणतो असतो सेंट्रिओल्स म्हणतो. हे सेंट्रिओल्स आहे, आणि हे सेंट्रिओल काय करतात, जे हे क्रोमोझोम आहे, हे क्रोमोझोमचे जे काही सेंट्रोमर्स आहेत, म्हणजे जे काही सेंटर आहेत,
त्या सेंटरला काय करतात ते अटॅच होतात आणि प्रत्येक क्रोमोझोमला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, जे की आपल्याला ॲनाफेजमध्ये आपल्याला दिसतं. ठीक आहे मित्रों, आता ॲनाफेजमध्ये काय होतं, जे क्रोमोझोम आहे ते वेगवेगळे होताना दिसतात, म्हणजे जे सिस्टर क्रोमोझोम होते आणि जे पॅरेंट्स क्रोमोझोम होते ते वेगवेगळे झालेले आपल्याला दिसतात. कशामध्ये? तर ॲनाफेजमध्ये. बघा, आता ॲनाफेजमध्ये जे सेंटोमर्स आहेत, म्हणजे त्याचं सेंटर होतं स्प्लिट, म्हणजे वेगवेगळं झालेलं आहे दोन्ही क्रोमोझोम. देअर बाय द सिस्टर क्रोमॅटाइड्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेटेड बाय अँड दे आर फुल अपार्ट द अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर. आता जे हे सेंट्रोल्स आहे हे काय करतात, यांना अट्रॅक्ट करतात, त्यांना ओढतात, आणि ओढल्यामुळे जे काही क्रोमोझोम आहेत सिस्टर क्रोमोझोम ते वेगळे होतात, स्प्लिट होतात. कुठून स्प्लिट होतात? तर त्याच्या जे जर त्याचं सेंटर असते, त्या सेंटरला आपण सेंट्रोमर्स म्हणतो, त्याच्यातून ते वेगळे होतात. जसं की तुम्हाला इथं दिसते, ते वेगळं झालेलं तुम्हाला इथं दिसतात. बघा, दिसतात वेगळे क्रोमोझोम झालेले. ठीक आहे, हे कोणत्या फेजमध्ये होते? तर हे ॲनाफेजमध्ये होत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर टेलेफेज आहे. टेलेफेजमध्ये काय होते बघूया आता आपण. तर मित्रांनो, आता टेलेफेजमध्ये काय होते, तर टेलेफेजमध्ये जे क्रोमोझोम्स आर विच हॅव रिच अपोजिट पोल ऑफ द सेल, नाव दे स्टार्ट टू डिकंडेन्स ड्यू टू विच दे अगेन बिकम अ थ्रेड लाईक थिन अँड इनव्हिजिबल. तर बघा मित्रांनो, आता तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसतंय की इथं टेलेफेजमध्ये आपण पोचलेलो आहे. पोचल्यानंतर बघा इतर मित्रांनो, दोन आता इथं काय ते वेगळे झालेले आहेत. तर हा एक सिस्टर क्रोमोझोम आहे, इकडे हा सिस्टर क्रोमोझोम आहे, म्हणजे हा 2N आहे, इकडे सुद्धा 2N आहे. तर मित्रांनो, आता इथं दोन क्रोमोझोम तयार झालेले आहेत. आता हे दोन क्रोमोझोम आता वेगळे व्हायला सुरुवात करतात, सेपरेट होतात, आणि सेपरेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतात, तर सेपरेट झाल्यानंतर ते अपोजिट पोल ऑफ द सेल, अपोजिट सेल म्हणजे जे सेलचे जे पोल होते दोन, ठीक आहे, इकडला आणि इकडं, ते दोन्हीकडे पण निघून जातात. ठीक आहे, आणि गेल्यानंतर काय होतात, पुन्हा ते अगेन थ्रेड लाईक स्ट्रक्चर पुन्हा तयार होते. ठीक आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर अजून तयार होते. ते न्यूक्लिअर मेंबर, जे न्यूक्लिअर मेंबर असतो, म्हणजे जे न्यूक्लियस आहे त्याचं जे मेम्ब्रेन होतं, ते पुन्हा तयार होतं, पुन्हा ते तयार व्हायला सुरुवात होतं. द टू डॉटर न्यूक्लियस, म्हणजे बघा, अगोदर बघितली दोन सिस्टर क्रोमोझोम तयार झाले, ते क्रोमोझोम स्प्लिट झाल्यानंतर बघा मित्रांनो, दोन न्यूक्लियस तयार झाले, आणि त्या दोन न्यूक्लियसला आपण टू डॉटर न्यूक्लियस आपण म्हणलेलं आहे. टू डॉटर न्यूक्लियस तयार झालेले आहे, आणि ते दोन जे न्यूक्लियस तयार झालेले इथं बघा आपल्याला, हेच दोन काय करतील, नवीन सेल निर्माण करतील. तर मित्रांनो बघा, आता सेल निर्माण करतील, पण आता सेल निर्माण करण्यासाठी अजून एक प्रोसेस आहे. आता इथपर्यंत आलो, दोन न्यूक्लियस तयार झाले, ठीक आहे, तर आता जी प्रोसेस आहे, ठीक आहे, आता इथं कॅरिओकायनेसिस प्रोसेस पूर्ण झालेली आहे. ज्यावेळेस दोन न्यूक्लियस तयार होतात, त्यावेळेस कॅरिओकायनेसिसची म्हणजे मायटोसिसची जी प्रोसेस होती ती पूर्ण झालेली आहे. आता जी प्रोसेस आहे ती आहे सायटोकायनेसिसची बिगिन. आता आपण बघितलं सायटोकायनेसिस. आता सायटोकायनेसिसमध्ये काय होते, तर सायटोकायनेसिसमध्ये दोन नवीन सेल तयार होतात. कशापासून? तर दोन नवीन सेल तयार होतात, त्याला आपण डॉटर सेल म्हणतो. बघा इथं आता हे सेल तयार झालेले आहेत, हे काय आहेत, तर दोन न्यूक्लियस तयार झालेले आहेत. दोन न्यूक्लियस इथून स्प्लिट होतात, ठीक आहे, हे स्प्लिट होतात. स्प्लिट झाल्यानंतर दोन सेल तयार होतात. कोणती मेथड आहे, त्याला आपण म्हणतो सायटोकायनेसिस. इथं प्रोसेस सुरू होते. तर हीच प्रोसेस मित्रांनो कुठं घडून येते, तर ही प्रोसेस घडून येते, तर ह्या प्रोसेसपासून नवीन सेल निर्माण होतो. तर ही प्रोसेस जी घडून येत असते ही अलॉंग विथ द मिड लाईन ऑफ द सेल अँड द सायटोकायनेसिस इज कम्प्लिटेड. आणि ज्या वेळेस हे दोन सेल वेगवेगळे होतील, ठीक आहे, एक मिडल लाईनला, त्यावेळेस जी सायटोकायनेसिसची जी प्रोसेस आहे ती पण नंतर पूर्ण होते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बघायचं की मायटोसिस किती महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, जे मायटोसिस इज ॲन इसेन्शियल फॉर अ ग्रोथ ऑफ अ बॉडी, म्हणजे बॉडीची ग्रोथ होण्यासाठी मायटोसिस ही प्रोसेस
अतिशय महत्त्वाची आहे. सोबतच नेसेसरी फॉर द रिस्टोरेशन ऑफ द एमॅसिएटेड बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीला कुठे जखम झाली तर ती रिप्लेस होण्यासाठी, ती भरून निघण्यासाठी सुद्धा मायटोसिस अतिशय महत्त्वाची आहे. मायटोसिस प्रोसेस झाली नाही तर मित्रांनो आपण जे आपल्या शरीरामध्ये जे जखमा होतात ते पण भरून निघणार नाही, ठीक आहे. तर वाउंड हिलिंग, जखम भरून निघण्यासाठी फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल, जे ब्लड सेल आहेत आपल्याकडे ते सुद्धा तयार होण्यासाठी आपल्याला मायटोसिस प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहे. तर मित्रांनो मायटोसिस प्रोसेसची एक आपल्याकडे डायग्राम आहे, तीच आपण बघूया, यावरनं तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे. तर बघा मित्रांनो हे मायटोसिस प्रोसेस आहे, याच्यामध्ये बघा इंटरफेज. इंटरफेज म्हणजे काय, आता जो सेल आहे तो सेलचे जर दोन सेल व्हायचे असेल तर त्याच्यामध्ये अगोदरच काहीतरी प्रोसेस व्हायला सुरुवात होतात, त्याच्यामध्ये अगोदरच काहीतरी डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते, त्यालाच आपण इंटरफेस म्हणतो. काय म्हणतो त्याला, इंटरफेज म्हणतो, ठीक आहे. आणि त्यानंतर जे मधातल्या प्रोसेस आहेत त्याला आपण प्रोफेज म्हणतो, म्हणजे सुरुवातीची प्रोसेस. त्यानंतर मेटाफेज म्हणजे मधातली प्रोसेस, त्यानंतर ॲनाफेज, त्यानंतर टेलेफेज, ठीक आहे. आणि नंतर त्यानंतर दोन सेल निर्माण होतात त्याला सायटोकायनेसिस असं म्हणतो. तर बघा मित्रांनो सुरुवातीला जे काही सुरुवातीचे जे काही प्रोग्रेशन असतात होतात, जे काही डेव्हलपमेंट असतात त्याला आपण इंटरफेज म्हणतो. प्रोफेजमध्ये काय होतात, ज्याच्यामध्ये जे क्रोमोझोम आहेत त्या क्रोमोझोमचे असे फायबरलाईक स्ट्रक्चर तयार होतात, ठीक आहे, असे स्ट्रक्चर व्हायला सुरुवात होतात, ठीक आहे. मेटाफेजमध्ये काय होतात, मेटाफेजमध्ये ते दोन क्रोमोझोम आहेत त्यांचे स्ट्रक्चर अशा प्रकारे तयार होतात आणि ते एकदम इक्वेटरवर येऊन थांबतात, म्हणजे एका लाईनमध्ये ते लागतात, इथं तुम्हाला दिसते, ठीक आहे, मेटाफेजमध्ये. आणि जे ठीक आहे जे सेंट्रिओल्स होते ते सेंट्रिओल दोन पोलला गेलेले आहेत आणि ते काय करतात, याच्या जे सेंटर आहे, ठीक आहे, याचं जे सेंटर आहे त्या सेंटरला काय करतात, ते आपल्याकडे ओढत असतात इकडले इकडं इकडले इकडं. आणि त्याच्यामुळे जे काय होतात, ॲनाफेजमध्ये ते वेगवेगळे होतात. ॲनाफेजमध्ये काय होतात, ते क्रोमोझोम जे सिस्टर क्रोमोझोम आहेत ते वेगवेगळे होतात. त्यानंतर मग टेलेफेजमध्ये जे सिस्टर क्रोमोझोम आहेत ते तयार होतात, त्याला आपण डॉटर सेल म्हणतो, म्हणजे न्यूक्लियस, डॉटर न्यूक्लियस तयार होतात दोन. आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिसमध्ये ते दोन्ही सेल वेगवेगळे होतात, पुन्हा त्याला सेल मेम्ब्रेन तयार होतो, ठीक आहे. नंतर ह्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. तर मित्रांनो तुम्हाला इथं हे समजलं असेल कशाप्रकारे ती आपण प्रोसेस बघितलेली आहे, ठीक आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला एक प्रोसेस बघायची, ती होती मियोसिस पार्ट वन. आता मियोसिस पार्ट वन आपल्याला बघायची आहे. तर ही मियोसिस जी ही प्रोसेस आहे याच्यासुद्धा दोन स्टेजेस आहेत, याच्या किती आहेत, दोन स्टेजेस आहेत, ठीक आहे. आता बघा जी मियोसिस ही प्रोसेस असते ही घडून येते, पण कशामध्ये घडून येते, हे असते जर्म सेलमध्ये. जर्म सेलमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की जे सेल जे स्पर्म आहेत आपले किंवा जे आपले एग्ज आहेत फिमेल एग्स असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये घडून येत असते. तर बघा ही जे दोन स्टेजेस आहेत, दोन स्टेज नाव दिले, एक आहे मियोसिस वन आणि मियोसिस टू, अशी दोन नावं दिलेली आहेत. मियोसिस वनमध्ये काय होते, मियोसिस वनमध्ये जे क्रोमोझोम असतात, ठीक आहे, जे क्रोमोझोम असतात, बघा जे आपण मायटोसिसमध्ये 46 क्रोमोझोम असतात अगोदर तुम्हाला सांगितलं आहे, आणि मियोसिसमध्ये फक्त 23 क्रोमोझोम असतात. मियोटिसमध्ये किती क्रोमोझोम असतात, 23 क्रोमोझोम असतात. आणि ते क्रोमोझोम कसे असतात मित्रांनो, ते क्रोमोझोम असतात 23. आणि हे जे क्रोमोझोम असतात हे क्रोमोझोम कसे असतात, तर हॅलोजेनस क्रोमोझोम, म्हणजे नॉट सिस्टर सिस्टर क्रोमॅटाइड्स, म्हणजे ते काय करतात, आपण बघितलं की अगोदरच्या मायटोसिसमध्ये ते काय करतात, सिस्टर क्रोमोझोम तयार करतात, म्हणजे त्यांच्यासारखे दुसरे, पण याच्यामध्ये ते काय करतात, तर सिस्टर क्रोमोझोम तयार करत नाहीत, पण म्हणजे 46 क्रोमोझोम असतील तर दुसऱ्या सेलमध्ये सुद्धा 46 क्रोमोझोम असतील मायटोसिसमध्ये, पण मियोसिसमध्ये तसे नसतात. हे काय करतात, 23 सेल क्रोमोझोम डिवाईड होतात, म्हणजे ज्यावेळेस सेल डिवाईड होतो त्यावेळेस एका सेलमध्ये 23 क्रोमोझोम जातील, दुसऱ्या सेलमध्ये 23 क्रोमोझोम जातील, अशा प्रकारचं हे मियोसिसचं असते, ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या फेजेस आहेत, जसं की प्रोफेज टू, मेटाफेज टू, ॲनाफेज टू आणि टेलोफेज टू. तर ह्या प्रोसेसबद्दल सुद्धा आपण बघणार आहे, ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण थिअरी बघूया. तर बघा मित्रांनो जे मियोसिस दोन ही प्रोसेस आहे इज जस्ट लाईक अ मायटोसिस. मायटोसिसमध्ये ज्या प्रोसेस आहेत सेम त्याच प्रकारच्या ह्या प्रोसेसेस आहेत. याच्यामध्ये काय होते,
जे हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये फक्त 23 क्रोमोझोम असतात त्याला आपण हॅप्लॉइड म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे. आता जे हॅप्लॉइड आहेत, जे हॅप्लॉइड डॉटर सेल्स आहेत, म्हणजे जे काही बघा मित्रांनो, जे क्रोमोझोम होते ते वेगवेगळे झाले, 23 निर्माण झाले, पुन्हा याचे वेगवेगळे झाले, म्हणजे एक सेलचे दोन सेल म्हणजे डिवाईड झाले क्रोमोझोम, पुन्हा ते क्रोमोझोम डिवाईड झाले. ठीक आहे, हॅप्लॉइड सेलमध्ये फक्त 23 क्रोमोझोम असतात, हे तयार होतात. आणि ती कशामधून आलेली असते, तर मियोसिस 1 या प्रोसेसमधून ती निर्माण झालेली असते. ठीक आहे, आपण बघितलं. तर नंतर मित्रांनो, जे 4 हॅप्लॉइड असतात, डॉटर सेल्स आर फॉर्म, म्हणजे बघा एक हॅप्लॉइड सेल आहे त्याचे 2 हॅप्लॉइड सेल तयार झाले, त्यानंतर हे 2 काय केले, याचे 2 आणि याचे 2, अशा प्रकारे हे डॉटर हॅप्लॉइड सेल फॉर्म होतात. कशामध्ये, मियोसिसमध्ये. तर एवढंच फक्त एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, हे आपल्याला बघायचं होतं, ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर हॅप्लॉइड सेल काय आहे, डायप्लॉइड सेल काय आहे, सर्व आपण तुम्हाला मी त्याची उत्तर देणारच आहे. ठीक आहे, त्यानंतर जो हा एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंट आपण काही बघणार नाही. ठीक आहे, त्यानंतर थेट आपण क्वेश्चन ॲन्सर बघणार आहे. खाली इथं आपल्याला दिलेले ते क्वेश्चन आपण क्वेश्चन ॲन्सर बघणार आहे. ते क्वेश्चन ॲन्सर आपण इथं लिहिले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डू मीन बाय द डायप्लॉइड सेल काय असतो. डायप्लॉइड म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, डायप्लॉइड म्हणजे काय, 2N. ठीक आहे, त्यानंतर 2N म्हणजे काय, त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम असतात. त्यानंतर हॅप्लॉइड म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त 23 क्रोमोझोम असतात. त्यानंतर हॅमोलोगस क्रोमोझोम काय असतात, हे सर्व बघणार आहे. चला तर बघूया. तर मित्रांनो, त्याच अगोदर एक आपण मियोसिस जी प्रोसेस बघत होतो, तर ती बघूया. तर बघा मित्रांनो, एक पॅटर्नल क्रोमोझोम आहे, म्हणजे वडिलाकडनं आलेला, आणि एक आहे मॅटर्नल क्रोमोझोम, म्हणजे हे कोणाकडून आलेलं आहे, हा आलेला आहे आईकडनं. त्यानंतर याचं DNA रिप्लिकेशन झाल्यानंतर यांनी क्रोमोझोम तयार केलेले आहेत, बरोबर आहे. इथं 2 क्रोमोझोम, नंतर हे 2 क्रोमोझोम क्रॉस ओवर झालेले आहेत. नंतर यांनी काय केलेलं आहे, पुन्हा याचे क्रोमोझोम तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे करत जातात ते. ठीक आहे, 43 असेल, 46 असेल तर 23 क्रोमोझोम एका सेलमध्ये, नंतर दुसऱ्या सेलमध्ये 23 असेल, ते डिवाईड होत जातात. त्यानंतर हे तयार झाले, त्यानंतर इथं मग किती तयार झाले क्रोमोझोम, इथनं एक क्रोमोझोम आला 23, दुसरा 23, तर इथं झाले 46 क्रोमोझोम, पुन्हा हे डिवाईड झाले इथं 23 आणि इथं 23, पुन्हा हे क्रोमोझोमची पुन्हा याच्यामध्ये प्रोसेस झाली. कोणती प्रोसेस झाली, मायटोसिस. मायटोसिस प्रोसेसमधून पुन्हा ते सिस्टर क्रोमोझोम तयार झाले, पुन्हा ते सिस्टर क्रोमोझोममधून पुन्हा इथं जी मायोसिस प्रोसेस झाली, त्याच्यामधून पुन्हा ते वेगवेगळे झाले. तर अशा प्रकारे ही एक मायोसिसची जी प्रोसेस आहे, ही आपण इथं बघितलेली आहे. क्वेश्चन आहे, ते लिहायला खूप वेळ लागतो, म्हणून आपण थेट याचे आन्सर बघूया. व्हॉट डू यू मीन बाय द डायप्लॉइड सेल. डायप्लॉइड सेल असतो काय, तर मित्रांनो, डायप्लॉइड सेल जर आपण बघायचं झालं, तर याच्यामध्ये 23 क्रोमोझोम असतात. डायप्लॉइड सेलमध्ये किती असतात, तर 23 क्रोमोझोम असतात, किंवा 2 सेट असतात क्रोमोझोमचे. याच्यामध्ये किती असतात, डायप्लॉइड सेलमध्ये 2 सेट ऑफ द क्रोमोझोम असतात, त्याला आपण 2N म्हणतो. 2 सेट असतात, त्याला 46 क्रोमोझोम तिथं असतात. ठीक आहे, त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय द हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेल म्हणजे काय असतात, तर याच्यामध्ये फक्त एकच सेट असतो क्रोमोझोमचा. ओके, हॅप्लॉइड मीन्स देअर इज अ 1 सेट ऑफ द क्रोमोझोम. ठीक आहे, फक्त एकच सेट असतो क्रोमोझोमचा याच्यामध्ये, म्हणजे इथं फक्त 23 क्रोमोझोम असतात. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय द होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर मित्रांनो, होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय, ते मॉर्फोलॉजिकली स्ट्रक्चरली, म्हणजे मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, दिसायला, आणि त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कसे असतात, सिमिलर असतात. कशामध्ये, तर डायप्लॉइडमध्ये, ते कसे असतात, सिमिलर असतात दिसायला, म्हणून त्याला आपण होमोलोगस क्रोमोझोम असो म्हणतो. फोर्थ क्वेश्चन आहे, वेदर द गॅमेट्स आर डायप्लॉइड ऑर हॅप्लॉइड. तर अगोदर सांगितले मित्रांनो, जे गॅमेट्स असतात, हे गॅमेट्स काय असतात, तर हे हॅप्लॉइड असतात, म्हणजे फक्त त्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम असतात, असं आपण त्याला समजूया. ठीक आहे, आणि हे कोणत्या प्रोसेसने तयार होतात, तर कोणत्या प्रोसेसने याची डिव्हिजन होते, तर ते होते असते मियोटिक डिव्हिजन होत असते, म्हणजे जे मियोसिस जी प्रोसेस आहे तिथं ती ऑकर्ड होत असते आणि घडून येत असते. जर्म सेल किंवा जे स्पर्म सेल असतात किंवा ते एग सेल असतात फिमेलचे, त्याच्यामध्ये ते घडून येत असते. देन आहे नंतरचा क्वेश्चन आहे, हाऊ आर द हॅप्लॉइड सेल फॉर्म. हॅप्लॉइड सेल कसे फॉर्म होतात, तर मित्रांनो, जे हॅप्लॉइड सेल असतात ते मियोटिक डिव्हिजनने तयार होत असतात. कशाने, मियोटिक डिव्हिजनने तयार होत असतात. ठीक आहे, आणि जे मियोटिक सेल आहे ते कुठून मिळतात, जे मियोटिक डिव्हिजन होत असते ते कशाचं होत असते, ते डायप्लॉइड जे सेल असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम ऑलरेडी आहेत,
तिथं मियोटिक प्रोसेस होते, मियोटिक डिव्हिजन होते, त्यानंतर हॅप्लॉइड सेल तयार होतात, म्हणजे डिप्लॉयपासूनच ते तयार होतात. त्यानंतर आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द हॅप्लॉइड सेल, हॅप्लॉइड सेल किती महत्त्वाचे आहेत. जर मित्रांनो हॅप्लॉइड सेल नसते तर आपण नवीन प्राण्याला जन्म दिला म्हणजे देऊ शकलो नसतो. तर हॅप्लॉइड्स आर रिक्वायर्ड फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन, म्हणजे जे सेक्शुअल प्रोडक्शन असते ते नवीन प्राण्याला आपण जन्म देतो तर ते घडून आणण्यासाठी आपल्याला हॅप्लॉइड सेलची गरज असते. त्यानंतर जे गॅमिट्स असतात, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट्स, ठीक आहे. तर ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन दस द क्रोमोझोम्स नंबर इज रिस्टोअर इन द प्रोजेन्सी, तर त्यावेळेसुद्धा हे महत्त्वाचे असतात. त्यानंतर जे फ्युजन होत असते गॅमिटचं, ठीक आहे, ज्यावेळेस जेनेटिक मटेरियल रिकॉम्बिनेशन होत असते लिडिंग टू द व्हेरियस म्हणजे व्हेरियस इव्होल्युशनसाठी, म्हणजे जे काही आपल्या आईवडिलांचे गुण होते ते आपल्यामध्ये येण्यासाठी हे गॅमेट्स महत्त्वाचे असतात. आणि गॅमेट्स मिळवण्यासाठी आपल्याला तिथं गॅमेट्स मिळवण्यासाठी आपल्याला तिथं मियोसिस प्रोसेस होणे गरजेचे असते. म्हणजे तुम्हाला बघा मित्रांनो, आपल्या म्हणजे नवीन प्राणी निर्माण होण्यासाठी, नवीन प्राण्याचे गुण दुसऱ्या प्राण्यामध्ये जाण्यासाठी, आपल्यासारखा नवीन सजीव निर्माण करण्यासाठी ही प्रोसेस किती महत्त्वाची आहे. तर मित्रांनो आपण हा पूर्ण लेसन बघितला, काही क्वेश्चन असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आणि याची जी एक्झरसाइज आहे आणि लेसन जो पहिला लेसन होता आपला, ठीक आहे, हेरिडिटी, तो आणि हा लेसन जो आहे सेकंड, याचीसुद्धा क्वेश्चन आन्सर आपण फुल घेणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तेच घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपवर कळवू शकता. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.